नॉनव्हेजचा बेत आहे. ऑलमोस्ट 3-3.5 किलो मटण आणलंय आणि आज मम्मीची भिशीचं जेवण आहे सगळ्या बायकांचं मिळून. तर ते मस्त झणझणीत असे नवीन तिखटाचे आमच्या कोल्हापुरी मटण आणि रस्सा. मम्मीचा दोन वेळा कॉल येऊन गेलाय. पोरींनो सांगतो दादू वहिनीची मस्त एंगेजमेंट झाली होती. खूप छान डेकोरेशन आणि मस्त वाटत होतं संध्याकाळचं. आणि इथे आपलं डोहाळे जेवण आणि इकडे आमच्या सगळ्या भगिनी मंडळ बसलेले आहेत. सरप्राईज काय आहे? तू आणला? तर आज नाश्त्याला सम कट फ्रुट्स आणि रणवीरला ते चिकू आवडते का बिलू? सगळंच आवडते तुला? व्हेरी गुड. आणि इथे बीटरूट हलवा थोडासा राहिलेला आहे आणि हे पतंजलीचं मॅगी विथ सम स्क्रॅम्बल एग. तर आज आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत आहे. ऑलमोस्ट 3-3.5 किलो मटण आणलंय आणि आज मम्मीची भिशीचं जेवण आहे सगळ्या बायकांचं मिळून. तर आय गेस फक्त नॉनव्हेज इथे बनवणार आहे घरी. नॉनव्हेज म्हणजे सुख आणि रस्सा आणि बाकी व्हेज लोकांसाठी जेवण आणि भाकरी आणि हे आपलं डोहाळे जेवण जिथे झालं त्याच तिथल्याच लॉनवरती आज कार्यक्रम आहे संध्याकाळचा. तर मग सकाळपासूनच तयारी झाली आहे. मी कांद्याची ते वहिनी मसाल्याची तयारी, मम्मा फोडणी घालायचं काम चालू आणि गप्पा चालू आहेत. गप्पा गोष्टी मस्त गाणी ऐकत आणि आता जरा कांद्या म्हणून माझे डोळे चुरचूर आले आहेत. ठीक आहे. हे भिशी भिशी आहे नाही हे भिशी वगैरे गावी फक्त होते. पुण्या मुंबईला काय पॉसिबल नाही आहे. पुण्यात तरी आमच्या नाहीच. वर्किंग वाल्यांचं तरी आम्ही किती वेळा फ्रेंड्स सर्कलमध्ये पण डिसाईड करतो पण होत नाही. ही गावाकडची लोक सुखी आहेत असं वाटतंय मला. म्हणजे स्पेसिफिकली हे सेलिब्रेशन अँगलनी मी आईंना पण किती वेळा म्हणत असते की म्हणजे पुण्यात होतच नाही. एक तरी डिस्टन्सच इतकं दूर 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 प्रत्येकाचं असतं ना की कोण येणं आणि प्रत्येकाचा शेड्यूल पॅक आणि घरी काय ना काहीतरी बाकीचे रिस्पॉन्सिबिलिटी असतात. वर्किंगवाल्यांचं असं की बाबा होल वीक तर तुम्ही जॉब करता मग वीकेंडला बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ, फॅमिलीसाठी टाईम ते काय सक्सेसफुल होत नाही. तर नाही हो आता कोथिंबीर निवडत आहे. पप्पा रोज मला नारळाचं पाणी मधलं ते उरलेलं नारळ अगदी मस्त चोख काढून देतात तर त्यांचं ते काम चालू आहे. आणि मम्मा वहिनी काय बाकी मसाला आणि फोडणी घालण्याची तयारी चालू आहे. मस्त झणझणीत असे नवीन तिखटाचे आमच्या कोल्हापुरी मटण आणि रस्सा पॅक करून घेऊन जाणार आहे. मम्मा तू तू आई आता जाणार आहे आणि तिथे लॉन वर खेळायचं छान छान उड्या मालून खेळायचं. रावसाहेब लवकर जात आहेत. आम्ही कितीला येऊ गं मम्मी तिकडं? 7:30 ला. ओके ब्रो बाय. वहिनी मला चिडवत आहे की तुम्ही एकदम भीशी म्हणता म्हणून. कारण की मला लिटरली आजपर्यंत वाटत होती की भीशीच म्हणतात हे जे लोकांचे मुंबईमध्ये वगैरे कसं किटी पार्टी नाव आहे मुंबई पुणे ह्याच्यामध्ये आणि इकडे आपल्या इकडे भीशी म्हणतात. तर मग मी भीशीच वहिनी मला ते सांगणार दीदी भीशी नाही व दीदी बीसी म्हणा म्हणून. तर ते बीसी म्हणजे काय बचत गट टाईपचं काहीतरी हे मला नाही माहिती. तर तुम्ही लोकच सांगा बीसी म्हणतात काय भीशी म्हणतात. मी एकदा बघितलं होतं ग सोन्याची भीशी म्हणून एक बोर्ड एकदा काहीतरी बघितलं होतं मग त्याच्यात मी ते भीशी बघितलं होतं. ते पण मी तेव्हा चुकून वाचलं होतं सोन्याची मिशी भीशीच्या जागी.
म्हणजे मला मम्मीला येऊन सांगते म्हटलं मम्मी सोन्याची मिशी प्रकार पण निघालाय. मम्मी म्हटली शानी आहे मिशी होती ती भिशी होते म्हणे. आता भिशी होतं की भिशी होतं आय डोंट नो. ठीक आहे बघू जरा गुगल करूया आपण. तुम्हीच सांगा. आणि थोंब्याला तू इथेच भरून घेऊन जात आहे. टी व्ही बघतोय साहेब आमचे कारण की तिकडे गेल्यावर तो काय खाणार नाही. चला फिनिश झालं का. चला धावपळ धावपळ घाई गडबड घाई गडबड आवरलेला आवरलेला आहोत. मम्मीचा दोन वेळा कॉल येऊन गेलाय. पोरींनो हो सव्वा आठ वाजले. मम्मी म्हणले अगं बायकांना भूक लागलं या पटकन. चला तर पप्पा आता आम्हाला सोडून चाललेले आहेत वापस घरी. हे दादू वहिनीची मस्त एंगेजमेंट झाली होती. खूप छान डेकोरेशन आणि मस्त वाटत होतं संध्याकाळचं. आणि इथे आपलं डोहाळे जेवण आणि इकडे आमच्या सगळ्या भगिनी मंडळ बसलेले आहेत निवांत. काय बघतोस रणवीर? नारळाचं झाड आहे का? इकडे ये चल. नको पिऊ जास्त पाणी काय कसे गेलो होतो आमचं मला माहिती. मी आज जरा व्हेज जेवणच घेतलंय पण टेस्टी आहे. पण नको ना रणवीर तू पण म्हटलंस ना मला सर्दी झाली मी खाणार नाही. कागद घे किती. ए 10 पर्यंत म्हणायचं पूर्ण. हाय 6 आणि गायब काय 7 8 9 10 कोण म्हणणार. मम्मा मम्मा कुठे लपली तुझी. मम्मा कुठे रणवीरची मम्मा कुठे गेली. सांगू नको साची बात. हे बघा इथ हे बघा चला. ए नाही चल बाबांचा फोन आलाय. बाबा आले चला. तरी तुला घरी जाऊन आईस्क्रीम मिळणार नाहीये रणवीर. बस झालं आता. अजिबात आईस्क्रीम मागायचं नाही ना पिलू. आणि पप्पांचं ड्रायव्हिंग हे आहे सर्व्हिस ओला उबेर. जाता येता आता जर काही कशी फोन केली की पप्पा मला इथे घ्यायला या पप्पा मला इथे सोडायला चला. 8 महिने केले बुकिंग कर चुकी है म्हणून तर मी सांगितलं पप्पा तुम्ही 8 महिने जायचंच नाही आता मला सोडून. सवाल ही नाही. सरप्राईज काय हे तू आणलास. मला आणलास एकच का दोन आणलास. किती पण मग ते बाबा नाही सरला. तू सरप्राईज आणलास पिल्लू. तू सरप्राईज आणलास. होय होय एवढा खुश मावशीने दिले. तू खालास. थँक्यू बाबू. पप्पी देतो मी तुला. पप्पी देतो आईस्क्रीम आणलं. सिंगल आहे. आणि पप्पा ना बप्पी दे की पिली. बप्पी देतो की तुला.
त्यांना खाल्ल्या दादा आईस्क्रीम देऊ नको आता त्याला बास झाला. हा चालेल आता स्माइल करणार आहे का रणवीर? स्माइल कर रणवीर करेल तसं आम्ही करणार कर काय काय स्माइल करायचं आहे. स्माइल कसं करतात कर की तर फायनली भिशी बीसी वॉट एव्हर जे आहे ते संपलेलं आहे. यावे यावे वहिनी आम्ही ब्लॉगचा एंड करत आहोत. तर मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि तुम्ही म्हणाल की अगं तू तरी तांबडा पांढरा रस्सा किंवा म्हणजे मटणाचं घरी सगळं बनवलं होतं आणि तू तर वेजच खाल्लंस. तर ॲक्च्युली काल परवा म्हणजे मम्माने बिर्याणी पण बनवली होती मग ते पुन्हा नॉनव्हेज आणि परत मग म्हटलं आज पुन्हा जास्त हीटदायक काय जास्त खाऊ नये आणि म्हणून मग मी व्हेजकडेच होते. तरी पण मी रस्सा पांढरा तांबडा दोन्ही पण रस्सा आणि घरी रणवीरला भरवते वेळी पण टेस्ट केलंच होतं. तर मटण तरी अप्रतिम झालं होतं आणि व्हेजचं पण छान होतं जेवण. तर येथेच्या जेवण आणि संध्याकाळचं असं लॉनमध्ये गार शांत बसून त्यात आम्ही सगळी म्हणजे सूर्या हॉल त्यांचं हॉटेल पण तिथे बाजूलाच आहे तर मला पहिला वाटलं होतं आम्ही तिथल्या लॉनवरती बसू बट मग इकडे अरेंजमेंट केला म्हणून ते अजून जास्त छान वाटलं. एकदम शांत एकांत आणि एन्जॉय करता आलं. तर असं झालेलं आहे छान कार्यक्रम नाही गेट टुगेदर काइंड ऑफ म्हणजे दर महिन्याला चांगलं आहे म्हणजे इथे की बाबा दर महिन्याला भेटतात तेवढं बोलणं होतं कॉन्टॅक्ट मेंटेन राहतो एकमेकांशी आणि मस्त खिकी खाकू खाकू हसणं चालू असतं. आज मला माझ्या फ्रेंड आसावरीची आठवण आली एक दोनदा कारण की आम्ही लहानपणी पण असं ह्या लोक आम्हाला घेऊन जायचे ना चला इकडे जायचं आहे किंवा तिकडे जायचं आहे यांचं पहिले जुने ग्रुपच आहे ते सगळे आणि मग तेव्हा यांचा ह्या बायकांच्या अशा 10-15 बायकांचं असं मोठं हसणं ऐकलं की आम्हाला वाटायचं झालं बघ सात मजल्याचं हसणं सुरू झालेलं आहे. पण ठीक आहे चांगलं एन्जॉय करतात इट इज गुड थिंग. वेळ काढलाच पाहिजेत प्रत्येकानं कारण की स्त्रियांना असं घरकाम आणि रिस्पॉन्सिबिलिटी याच्यातच गुरफटून जातात बट मग असे जरा गेट टुगेदर किंवा ट्रिप्स पण अरेंज केले सो त्या पण फ्रेश होतात आणि मग त्यांचा मूड चांगला म्हणजे अख्ख्या घराचा मूड चांगला हो गेले. तर दॅट्स इट दॅट वॉज फॉर टुडेज व्लॉग. सी यू इन नेक्स्ट व्लॉग आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड बाय बाय.